तापमापीतील द्रव्याच्या औष्णिक प्रसरणाने तापमान मोजता येते यात पारा किंवा अल्कोहोल वापरले जाते पारा जरी धातू असला तरी सामान्य तापमानाला तो द्रवरूप असतो औष्णिक प्रसरण म्हणजे तापमानातील वृद्धीमुळे एखाद्या पदार्थाच्या आकारमानात होणारी वाढ जसजसे पदार्थाचे तापमान वाढते तसतसे त्यातील कणांची अधिक जलद हालचाल होऊ लागते कोणत्याही पदार्थातील कण स्वत प्रसरण पावत नाहीत तर त्यांच्यातील अंतर वाढत जाते त्यामुळे संपूर्ण पदार्थाचेच आकारमान वाढते वेगवेगळे पदार्थ दिलेल्या तापमान बदलाला वेगवेगळ्या प्रमाणात प्रसरण पावतात जेव्हा तुम्ही तापमापी एखाद्या गरम पदार्थाच्या संपर्कात आणता तेव्हा तापमापीमधील द्रव प्रसरण पावतो तापमापीच्या नळीमध्ये राहण्यासाठी त्याच्यापुढे एकच मार्ग असतो तो, तो म्हणजे वर जाणे तुम्ही या प्रकारे तापमापीतील द्रवाचे किती प्रसरण झाले ते मोजून त्यावरून पदार्थाचे तापमान मोजू शकता सामान्यत तापमापीमध्ये पारा वापरला जातो कारण पारा हा मोठ्या तापमान कक्षेवर द्रवरूप राहू शकतो उष्णतेमुळे प्रसरण पावताना आणि थंड केल्यावर आकुंचन पावताना सलगतेने वर अथवा खाली येतो ही एक नेहमी वापरली जाणारी तापमापी आहे जिच्या सहाय्याने आपण शंभर अंश सेल्सिअसपर्यंत तापमान मोजू शकतो आता मी पाणी गरम करत असताना पाऱ्याच्या पातळीवर लक्ष द्या सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल की तापमापी हे कोणत्याही यंत्रणेचे तापमान मोजण्याचे उपकरण आहे पदार्थाच्या तापमानात बदल झाल्यामुळे त्याच्या भौतिक गुणधर्मांमध्ये होणाऱ्या बदलांवर बेतलेली ही उपकरणे आहेत जसे की द्रवाचे आकारमान घनपदार्थाची लांबी रुंदी उंची वायूचा दाब विद्युत रोध किंवा रंग यांसारखे गुणधर्म तापमान हे वेगवेगळ्या प्रणालींमध्ये मोजतात यामध्ये सेल्सिअस आणि केल्विन ही दोन परिमाणे प्रामुख्याने वापरली जातात तापमान मोजण्यासाठी सेल्सिअस आणि सेंटीग्रेड ही, ही परिमाणे आलटून पालटून वापरली जातात तुम्हाला नक्कीच असा प्रश्न पडला असेल की शास्त्रज्ञांनी कणांची कोणती स्थिती शून्य अंश सेल्सिअस आणि शंभर अंश सेल्सिअस दाखवते हे कसे ठरवले असेल अंशांकन किंवा निरीक्षणाच्या नोंदीसाठी शास्त्रज्ञांनी पाणी हे संदर्भ घटक म्हणून वापरायचे ठरवले जेव्हा समुद्र सपाटीस वातावरणीय दाबाला पाणी आणि बर्फ एकाच वेळी एकाच तापमानाला अस्तित्वात असतात त्या तापमानाला शून्य अंश सेल्सिअस असे म्हटले जाते या तापमानाला पाण्याचा गोठण बिंदू असे म्हणतात वातावरणीय दाबाला पाणी आणि वाफेच्या मिश्रणाच्या तापमानाला शंभर अंश सेल्सिअस तापमान असे म्हणतात याला पाण्याचा उत्कलनांक किंवा उत्कलन बिंदू असे म्हणतात आपण आता अशी तापमापी तयार करू जी पूर्व निर्धारित तापमान कक्षेतील तापमानांचे मापन करू शकेल आपली खालची तापमान कक्षा तीस अंश सेल्सिअस अर्थात खोलीच्या तापमानाइतकी असेल वरची कक्षा गरम पाण्याइतकी सत्तर अंश सेल्सिअस इतकी असेल पारा हाताळणे अवघड तसेच धोकादायक असल्याने आपण मिथेनॉलचा वापर करूया ते प्रयोगशाळेत दिवे पेटवण्यासाठी वापरले जाते त्यात आपण शाईचे थेंब टाकू म्हणजे ते आपल्याला दिसू शकेल आपण ही एक लहान काचेची बाटली घेऊ आणि त्याच्या झाकणाला पातळ काचेची नळी बसवूया झाकण घट्ट आहे ह्यातून काही गळणार नाही ह्याची खात्री करून घेऊया ही बाटली गरम पाण्यात ठेवूया त्याचे तापमान सत्तर अंश सेल्सिअस इतके आहे उष्णता दिल्यावर मिथेनॉलचे प्रसरण होते त्यामुळे त्याची पातळी वाढते आणि ते बाटलीतून नळीत येते तुम्हाला त्याची पातळी वाढताना दिसेल काही वेळाने आपण त्याची पातळी किती वाढली त्यावर खूण करूया ही आपली कमाल पातळी आहे काही वेळाने नळीतील द्रवाची पातळी खाली येईल खोलीच्या तापमानाला आपली किमान पातळी आहे खूण करून घेऊया आता या किमान आणि कमाल पातळीच्या पट्ट्याचे चाळीस समान भाग पाडूया हा झाला आपला नेहमीचा तापमापी म्हणजेच साधा तापमापी हा तापमापी तीस अंश सेल्सिअस ते सत्तर अंश सेल्सिअस एवढे तापमान मोजू शकतो चाळीस समान भागांपैकी प्रत्येक एक भाग हा या तापमान कक्षेतील एक अंश तापमान बदल दर्शवतो थंड केल्यावर मिथेनॉलचे आकुंचन होते तापमापी आपण थंड पाण्यात ठेवूया मिथेनॉलची काचेच्या नळीतील पातळी खाली येते याच प्रकारे तापमानाच्या यापेक्षा खालच्या तापमान कक्षांसाठी तापमापी तयार करण्याचा तुम्ही प्रयत्न करा याशिवाय केल्विन आणि फॅरनहाइट यासारखी इतर मापन परिमाणे इतर औद्योगिक क्षेत्रात वापरली जातात सारांश तापमापीतील द्रव्याच्या औष्णिक प्रसरणाने तापमान मोजता येते तापमान मोजून ते अंकामध्ये दाखवण्यासाठी विविध परिमाणे वापरली जातात यासाठी पदार्थातील किंवा यंत्रप्रणालीमधील उष्णता मोजली जाते जी सांख्यिक परिमाणात व्यक्त करतात ही अर्थातच केवळ मूल्य नसल्याने परिमाणामध्ये फरक येतो या संदर्भात सेल्सिअस सॅरेनाईट केल्विन ही परिमाणे आपण शिकलो, आव्हान मी पाणी तापवले तेव्हा त्याचे तापमान दहा अंश सेल्सिअसने वाढले तर कॅल्विन मध्ये ते तापमान किती अंशाने वाढेल पारिभाषिक शब्द पारा सेल्सियस सेंटीग्रेड केल्विन फॅरनहाइट गोठणबिंदू उत्कलनांक साधा तापमापी